केंद्रात सत्ता स्थापनेसाठी चारशे जागांची आवश्यकता नसते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीवेळी केलेली ही घोषणा संविधान बदलण्यासाठी होती असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे चरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला <coughs> शिरूर मतदारसंघात वडगाव रासाई इथं आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते पंतप्रधानांच्या या मागणीमुळे इंडिया आघाडीतल्या सर्व नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं आणि महाराष्ट्रानंही या आघाडीला कौल दिला मात्र सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी कोणाचा विकास केला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला